Welcome students. Today we will see some numerical problems of the chemical thermodynamics. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 4 पर्यंत पाहिलेला आहे. आज आपण प्रॉब्लेम नंबर 5 बघणार आहे. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे द हाफ लाईफ ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इज 990 सेकंड इफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट इज 0.08 मोल्स पर डेसीमीटर क्यूब व्हॉट कॉन्सन्ट्रेशन वूड रिमेन आफ्टर 35 मिनिट्स. हा आपला प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये आपण आपल्याला हाफ लाईफ दिलेलं आहे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनचं, आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू किती आहे, 990 सेकंड आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आपल्याला दिलेलं आहे रिॲक्टंटचं 0.08 मोल्स पर डेसीमीटर क्यूब. आता ही जी असणारी रिॲक्शन ही फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे, आणि आपल्याला बघायचं आहे व्हॉट कॉन्सन्ट्रेशन वूड रिमेन आफ्टर 35 सेकंड्स. म्हणजे 35 सेकंड नंतर किती कॉन्सन्ट्रेशन राहणार आहे हे आपल्याला काय करायचं आहे, डिटरमाईन करायचं आहे. त्यासाठी आपण काय बघतोय, सोल्युशन बघतोय, आणि ह्या सोल्युशनमध्ये आपण गिवन देणार आहे. गिवनमध्ये आपण T1 हाफ देतोय, ते किती आहे, 990 सेकंड्स आहे. A0 आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, त्याची व्हॅल्यू आहे 0.08 मोल्स पर डेसीमीटर क्यूब. टाईम दिलेला आहे, ते टाईम आहे 35 मिनिट्स. आता त्याचं आपण आपल्याला जर बघितलं, T1 हाफ हे किती दिलं आहे, सेकंडमध्ये दिलं आहे, आणि हे टाईम आपल्याला जे मिनिट्समध्ये दिलं आहे त्याचं कन्वर्जन आपल्याला काय करावं लागेल, सेकंडमध्ये करावं लागेल. आणि त्यामुळं 35 मिनिट्सला आपण 60 मल्टिप्लाय करतो आहे, आणि त्याचं कन्वर्जन आपण कशामध्ये, सेकंडमध्ये करतो आहे. आणि मग इथं जर तुम्ही बघितलं तर काय होणार आहे, तर 2100 सेकंड्स याचे तयार होतात. आता आपल्याला काय डिटरमाईन करायचं आहे, एटी डिटरमाईन करायचं आहे. आणि मग जर आपल्याला एटी डिटरमाईन करायचं असेल तर आपल्याला कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल, द रेट कॉन्स्टंटचा इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशनमधला जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला वापरावा लागेल, के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग बेस 10 A0 डिवायडेड बाय एटी. त्यासाठी आपल्याला के ची व्हॅल्यू माहीत पाहिजे, आणि आपल्याला T1 हाफ दिलेलं आहे, आणि त्याच्यावरून आपण T1 हाफची व्हॅल्यू डिटरमाईन करू शकतो किंवा काढू शकतो. आता T1 हाफची आपण जी व्हॅल्यू काढणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, T1 हाफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय 0.693 डिवायडेड बाय K. आता हे जे इक्वेशन आहे, इक्वेशन काय करणार आहे, तुम्ही रिअरेंज करणार आहे, आणि रिअरेंज करून इक्वेशन आपल्याला मिळणार आहे के इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय T1 हाफ. आता ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू भरल्या 0.693 डिवायडेड बाय 990. आता आपल्याला हा काय करायचा आहे, भागाकार करायचा आहे, आणि आपण लॉग टेबलच्या सहाय्याने करणार आहे, आणि त्यामुळे आपण काय बघणार आहे, 0.693 जर लॉग बघितलं आपण तर त्याची कॅरेक्टरिस्टिक येते 12. आपण मँटेसा बघतोय 69:3, आणि तो किती येतो, 84:07. त्यानंतर आपल्याला 990 लॉग बघायचा आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक येते येणार आहे 3-digit संख्या ही, म्हणजे 3-1 म्हणजे 2 येणार आहे. आणि त्याच्या 99:0 आपण मँटेसा बघितला तर तो किती येणार आहे, 99.56. आता ह्याच्या दोन्हीचा आपल्याला काय करायचा, भागाकार आहे म्हणजे आपण त्याची वजाबाकी करणार आहे लॉगची, आणि ही वजाबाकी केली तर येणारं आन्सर येते 12.8451. आता ह्याचं आपल्याला अँटीलॉग बघायचं आहे. अँटीलॉग आपण दशांशचिन्हाच्या पुढच्या संख्येचा बघणार, म्हणजे आपण 84:5 आणि डिफरन्स 1 बघणार. आणि मग तो तुम्ही बघितला तर त्याची जी येणारी व्हॅल्यू आहे, त्याची येणारी जी व्हॅल्यू आहे ती किती येते, 84:5 आणि डिफरन्स 1 जर तुम्ही बघितलं तर ती व्हॅल्यू येते
70 100 आणि मग आपण काय करणार आहे 700 ती व्हॅल्यू येते. आपल्याला कॅरेक्टरिस्टिक द्यायचे आहे. बार फोर आहे म्हणजे तुम्ही काय करू शकता, लिहू शकता 0.0007 पुढे 00 आणि त्यासाठी युनिट असणार आहे सेकंड रेस टू -1. आता आपण हे जे असणार आहे आपण काय करणार आहे ह्याचं कन्वर्जन आपण करतो आहे आणि ते कन्वर्जन आपण काय करणार आहे 7 पॉईंटमध्ये केलं तर 7 पॉईंट × 10⁻⁴ आणि त्याचेसुद्धा युनिट काय असणार आहे σ⁻⁴. तीच व्हॅल्यू फक्त आपण लिहिण्याची पद्धत बदललेली आहे किंवा तुम्ही डायरेक्ट लिहू शकता 7 × 10⁻⁴ σ⁻⁴. आता आपल्याला 80 काढायचे आहे आणि 80 काढायचे आहे त्यामुळे आपण काय करणार फॉर्म्युला परत लिहिणार. रेट कॉन्स्टंटचा फॉर्म्युला K = 2.303/T log base 10 A0/80. आता इथं आपल्याला 80 ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणजे हे जे आपण इक्वेशन आहे हे इक्वेशन आपण रिअरेंज करणार आणि त्या पद्धतीने आपण इक्वेशन रिअरेंज करतोय log A0/80 दॅट इज लॉग मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ A0/80 इज इक्वल टू काय येणार आहे KT/2.303. आणि मग त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू घालणार. के ची व्हॅल्यू आता आपण काढलेली आहे 7 × 10⁻⁴ σ⁻⁴. आपलं जे असणारं टाईम आहे ते टाईम किती घेतलं होतं आपण 35 मिनिट्स आहेत आणि 35 मिनिट्स आपण कशामध्ये सेकंडमध्ये कन्वर्जन केलं तेव्हा ते काय आले 2100. आता 2.303 ती व्हॅल्यू आपण तशीच लिहिली 2.303. आता आपल्याला काय करायचं आहे याचा गुणाकार करायचा आणि भागिले 2.303 आहे म्हणजे जिथं गुणाकार असेल तिथं आपण लॉगची काय करणार आहे बेरीज करणार आहे आणि जिथं भागाकार आहे तिथं वजाबाकी करणार आहे. म्हणजे आपण 7 चा लॉग बघणार आहे. 7 ची कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे 0 येणार आहे एक अंकी संख्या आहे. 1 − 1 0 येणार आहे. 70 चा आपण 6 मध्ये मॅन्टेसा बघणार आहे तो 84 51 येणार आहे. आता 10⁻⁴ आपल्याला लॉग बघणार आहे म्हणजे त्याची कॅरेक्टरिस्टिक येते येणार आहे 12 येणार आहे आणि आपण 10⁻⁰ मध्ये बघणार आहे तो येणार आहे 0 0 0. आता 2100 चा आपण लॉग बघणार आहे. ही संख्या 4 अंकी कॅरेक्टरिस्टिक त्याची 3 येणार आहे आणि मॅन्टेसचा त्याचा येतो 21 च्या 0 मध्ये जर तुम्ही बघितला 32 22. आणि मग आपण ह्याची काय करणार आहे बेरीज केली आणि ही बेरीज आपण केली तर ती किती होणार आहे 0.1673. आता ही बेरीज केली त्याच्यामध्ये आपण 2.303 चा लॉग वजा करणार आहे म्हणजे इथं आपण मायनस म्हणणार आहे आणि मग तो जर लॉग आपण बघताना कॅरेक्टरिस्टिक येणार आहे 2 ही एक अंकी संख्या आहे म्हणजे 1 वजा 1 0 आलं. 23 चा 0 मध्ये आणि डिफरन्स 3 मध्ये आपण काय बघणार आहे मॅन्टेसचा बघणार आहे आणि तो किती येतो 96 23 येतो. आणि मग ह्या दोन्हीची आपण वजाबाकी केली तर ती वजाबाकी किती येते 52 1.8050. आता 52 1.8050 आपण ह्याला याचा आपल्याला काय बघायचं आहे अँटीलॉग बघायचं आहे आणि मग त्याचा जर तुम्ही अँटीलॉग बघितला तर ते अँटीलॉगची येणारी जी व्हॅल्यू आहे ते अँटीलॉगची व्हॅल्यू किती येते तर 63 83. आता त्याची कॅरेक्टरिस्टिक द्यायची आहे 12 1 आहे म्हणजे कॅरेक्टरिस्टिक काय येणार आहे 0 पॉईंट येणार आहे म्हणजे आपल्याला आलेला आन्सर काय येणार आहे 0.6383. आता आपल्याला काय 80 ची व्हॅल्यू काढायची आहे त्यासाठी काय करणार आहे टेकिंग द अँटीलॉग ऑफ द बोथ साईड. दोन्ही बाजूचा आपण अँटीलॉग घेतला तर काय मिळणार आहे आपल्याला 0/80 आणि ह्याचा सुद्धा आपल्याला अँटीलॉग घ्यायचा आहे. 63 चा 8 मध्ये आणि डिफरन्स 3 मध्ये अँटीलॉग घेतला तर तो 43 48 येतो आणि आपल्याला कॅरेक्टरिस्टिक द्यायची तर 0 आहे. 0 + 1 म्हणजे काय येणार आहे 1 येणार आहे म्हणजे 4.348 आपल्याला काय आलं अँटीलॉग आलं. आता आपल्याला 80 काढायचं आहे. 80 काढण्यासाठी हे जे इक्वेशन आहे आपण काय करणार आहे रिअरेंज करणार आहे आणि रिअरेंज केलेलं इक्वेशन आपल्याला मिळतं 80 = A0/4.3 4.348 आणि मग त्याच्यामध्ये आपण
ए जीरो ची किंमत भरली, ए जीरो ची किंमत किती आहे 0.08 आहे, ती आपण भरली डिवाइडेड बाय घेणार आहे 4.348। आता ह्या दोन्हीचा आपल्याला भागाकार करायचा आहे आणि भागाकार जेव्हा असतो तेव्हा आपण लॉगची काय करतो, वजाबाकी करतो। आणि त्यामुळं आपण जर बघितलं 0.08 जे आपण असणारी कॅरेक्टरिस्टिक घेतली तर ती कॅरेक्टरिस्टिक इथे येणार आहे 12 येणार आहे आणि आपण काय करणार आहे 80 झिरोमध्ये लॉग बघणार आहे, तो 90-31 येतो। तो किती येणार आहे आपल्याला 90-31 येणार आहे। आणि परत आपल्याला काय करायचं आहे 43-4 आणि डिफरन्स 8 लॉग बघायचं आहे आणि तो जर तुम्ही बघितला तर त्याची कॅरेक्टर 4.348 आपल्याला लॉग बघायचं आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक 0 येणार आहे आणि 43-4 आणि डिफरन्स 8 जर आपण मॅन्टेसा बघितला तर तो किती येतो 63-83 येतो। ह्या दोन्हीचे आपल्याला काय करायचे, वजाबाकी करायचे आणि ही आपण वजाबाकी केली तर ती वजाबाकी येते 12.2648। आता ह्याचं आपल्याला अँटी लॉग बघायचं आहे, अँटी लॉग आपण दशांशचिन्हाच्या पुढच्या संख्येचा बघतो, म्हणजे आपण 26-4 आणि डिफरन्स 8 अँटी लॉग बघणार आहे, त्याची व्हॅल्यू येणार आहे काय येणार आहे 18-40 येणार आहे। आता आपल्याला कॅरेक्टरिस्टिक द्यायचे आहे, 12 आहे म्हणजे काय येणार आहे 0.0 आणि त्याला युनिट येणार आहे की कॉन्सन्ट्रेशन आहे 80 आणि त्याचं युनिट काय येणार आहे मोल्स पर डेसिमीटर क्यूब। अशा पद्धतीनं आपल्याला इथं 80 व्हॅल्यू काढायला सांगितलेलं आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन काढायला सांगितलेलं आहे आफ्टर 35 मिनिट्स आणि मग ते येणारी जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला काय आली तर 0.01840 मोल्स पर डेसिमीटर क्यूब, किंवा त्याचं कन्वर्जन तुम्ही दशांशचिन्हामध्ये दिलं तर तुम्ही सांगू शकता 1.840 × 10⁻²⁻²² मोल्स पर डेसिमीटर क्यूब। आता पुढला आपला प्रॉब्लेम नंबर 6 आहे। हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम तुम्ही काय करायचं आहे वहीमध्ये लिहून घ्यायचं आणि सोडवायचे आहेत, म्हणजे वहीमध्ये सोडवलेले प्रॉब्लेमसुद्धा असले पाहिजे कारण हे न्यूमरिकल प्रॉब्लेम्स आपल्याला परीक्षेमध्ये येत असतात। प्रॉब्लेम नंबर 6 आहे, हे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन टेक्स 14 फॉर दी 35% डिकम्पोजिशन कॅल्क्युलेट इट्स हाफ लाईफ। आता आपल्याला काय करायचं आहे, हाफ लाईफ काढायला विचारलेलं आहे, काय काढायला विचारलं आपल्याला, हाफ लाईफ काढायला विचारलेलं आहे। आणि मग हाफ लाईफ काढत असताना त्यांनी काय दिलेलं आहे की ही रिॲक्शन 40 घेते, कशासाठी तर 30% डिकम्पोजिशन होण्यासाठी। आणि मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला के ची व्हॅल्यू काढावी लागेल दिलेल्या माहितीनुसार आणि त्याच्यावरून परत आपल्याला T1½ दॅट इज द हाफ लाईफ काढावं लागेल। आणि मग त्यासाठी आपण सोल्युशन म्हणणार आहे, सोल्युशनमध्ये आपण गिवन लिहितो, टाईम देणार आहे, टाईम किती आहे 40 आहे, ए झिरोची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली नाही, दिलेली नाही म्हणजे आपण काय कन्सिडर करू शकतो, 100 कन्सिडर करू शकतो की जेणेकरून आपल्याला किती झालेलं आहे 30% डिकम्पोजिशन झालेलं आहे, ते आपल्याला व्हॅल्यू काढणं सोपं होतं आणि त्यामुळे इथं आपण ए झिरो इज इक्वल टू काय घेतो आहे 100 mols/dm³ घेतो आहे। आणि त्यामुळे 80 व्हॅल्यू काय झाली तर आपण 80 काय घेत असतो, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट रिमेन्स अनरिॲक्टेड, इथं 30% डिकम्पोजिशन झालेलं आहे म्हणजे शिल्लक किती असणार आहे 100 - 30 = 70, म्हणजे 70 mols/dm³ ही कशाची व्हॅल्यू येणार आहे, मोलर कॉन्सन्ट्रेशन ॲट टाईम टी येणार आहे, म्हणजे त्याला आपण 80 असं म्हणतो। आता हे आपल्याला गिवन दिल्यानंतर आपण रेट कॉन्स्टंटचा फॉर्म्युला आहे, तो रेट कॉन्स्टंटचा फॉर्म्युला लिहिणार के इज इक्वल टू 2.303 / T लॉग बेस 10 A₀/80। ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू घातल्या के इज इक्वल टू 2.303/40 लॉग बेस 10 100/70। आता इथं आपण काय करणार आहे, हा भागाकार करणार आहे पहिल्यांदा 100/70, झिरोला झिरो कॅन्सल केलं, 10 ला 7 भागणार, 7 × 1 = 7 येणार, त्यात 3 राहिले, 7 × 28 दशांशचिन्ह येणार त्याच्या पुढे, 7 × 28 येणार, 2 राहिले, 7 × 2 = 14 येणार, 6 राहिले आणि
त्याच्यावर शून्य येणार, 7 8 56 येणार, ही आपल्याला ही भागाकाराची व्हॅल्यू आली. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याचा लॉग बघायचं. पुढच्या स्टेप आहे तशा ह्या लिहून घेणार आपण, के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय 40 मल्टिप्लाइड बाय, ह्याचं आपण काय बघणार, लॉग बघणार. लॉग बघण्यासाठी ह्याची कॅरेक्टरिस्टिक आहे एक डिजिट संख्या, म्हणजे त्यांची कॅरेक्टरिस्टिक 0 असणार. आपण मॅन्टेसा बघणार 14 2 आणि डिफरन्स 8, तो किती येणार आहे, 15 47 येणार आहे. आता आपल्याला गुणाकार भागाकार करायचे, म्हणजे आपल्याला 2.303 मल्टिप्लाइड बाय 0.1547 करायचं आहे, डिवायडेड बाय 40 करायचं. आता त्यासाठी आपण काय करणार आहे, जिथं गुणाकार आहे तिथं लॉगची बेरीज करणार आहे, भागाकार तिथं लॉगची वजाबाकी करणार आहे आपण. म्हणजे 2.303 आपण लॉग बघितला तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे, 0 येणार आहे. 23 0 आणि डिफरन्स 3 मॅन्टेसा 36 23 येणार आहे. आता 0.1547 आपल्याला काय करायचं आहे, लॉग बघणार आहे. त्याची कॅरेक्टरिस्टिक 12 येणार आहे आणि आपण 15 काय बघणार आहे, 15 4 आणि डिफरन्स 7 जर मॅन्टेसा बघितला तर तो किती येतो, 18 95. ह्या दोन्हीची आपण बेरीज केली, ती बेरीज काय येणार आहे, 12.5518. त्याच्यामध्ये आपण 40 जो लॉग आहे तो वजा करणार आहे, 40 त्याची कॅरेक्टरिस्टिक येणार आहे 1, कारण 40 दोन अंकी संख्या, 2 1 केलं तर 1 केलं येतो आणि मग त्याचा जे असणारी कॅरेक्टरिस्टिक 1 असणार आहे. मॅन्टेस आपल्याला 40 0 बघायचं आहे लॉगमध्ये आणि तो 60 21 येतो. आणि मग ह्याचे तुम्ही वजाबाकी केली तर येणारी वजाबाकी जी आहे ती वजाबाकी काय येणार आहे, 12.3497. आणि मग आलेल्या संख्येचं आपल्याला काय करायचं आहे, अँटीलॉग बघायचं आहे. आणि जर तुम्ही अँटीलॉग बघितला 94 9 आणि डिफरन्स 7 तर येणारी व्हॅल्यू येते त्याची 89.06. आणि मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक ठरवायचे आहे, 12 3 आहे म्हणजे काय येणार आहे, 0.008906 मिनिट रेस टू -1. त्याचं युनिट असणार आहे की चं मिनिट रेस टू -1, कारण दिलेलं टाईम आपल्याला मिनिट्समध्ये दिलेलं आहे. आता त्याच्यावरून आपल्याला T1½ काढायचं आहे. T1½ इज इक्वल टू काय येणार आहे, 0.693 डिवायडेड बाय के. आता इथं के ची ही व्हॅल्यू काढलेली आपण ह्या एक्झाम्पलमध्ये घेणार आणि आपल्याला T1½ काढायचं आहे, म्हणजे 0.693 डिवायडेड बाय 0.008906. ह्या दोन्हीचा लॉग बघणार, त्या लॉगची वजाबाकी करणार, म्हणजे काय येणार आहे, इथं 12 लॉग आपण बघणार आहे. त्याची कॅरेक्टरिस्टिक 12 येणार आहे, 69 3 आपण बघितला मॅन्टेसा, तो 84 07 येतो. आता इथं आपण बघितलं कॅरेक्टरिस्टिक इथे येणार आहे, 12 3 येणार आहे आणि आपल्याला मॅन्टेसा 89 0 आणि डिफरन्स 6 बघायचं आहे, तो 94 97 येणार आहे. आणि मग इथं आपल्याला काय करायचं आहे, ह्या दोन्हीची वजाबाकी करायची आहे. आता ही वजाबाकी करत असताना 7 7 गेले 0 आलं, इथं 10 येणार, 10 9 जात नाही, 0 9 जात नाही, म्हणजे आपण इथं 10 घेणार, 10 9 गेले 1 राहिले. इथं परत 3 येणार आहे, 3 4 जात नाही, म्हणजे आपण 13 घेणार, 13 4 गेले 9 राहिले. इथं परत 7 येणार आहे, 7 9 जात नाही, म्हणजे आपण काय करणार आहे, 17 घेणार, 17 9 गेले 8 राहिले. इथं 1000 आला आणि इथं काय येणार आहे, 52 12 म्हणजे, आणि इथं -, +3 होणार आहे, त्यातनं काय करणार आहे, 2 करायचं आहे, म्हणजे येणार आहे आन्सर काय येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजे इथं काय करावं लागणार आहे, ह्या वजाबाकीचं जे उत्तर येतं ते उत्तर येणार आहे 1.8910. आणि मग याचं आपल्याला अँटीलॉग बघायचं आहे. अँटीलॉग आपण दशांश चिन्हाच्या पुढच्या संख्येचा बघतोय, म्हणजे आपण 89 1 आणि डिफरन्स 89 1 आणि डिफरन्स 0 आपण जेव्हा काय बघितला, अँटीलॉग बघितला, तो किती येतो, 77 80. आता कॅरेक्टरिस्टिक द्यायचे आहे, 1 1 2 म्हणजे दोन डिजिट झाल्यानंतर आपल्याला काय देता येणार आहे, दशांश चिन्ह देता येणार आहे आणि त्यामुळे T1½ इज इक्वल टू 77.80 मिनिट्स. म्हणजे हे जे आपण बघितलं की ह्या रिॲक्शनसाठी असणारी T1½ जी व्हॅल्यू आहे, हाफ लाईफ आहे, ते हाफ लाईफ किती आलं, 77.80 मिनिट आलं.
आपण प्रॉब्लेम नंबर 6 बघितलेला आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा बघायचा आहे प्रॉब्लेम नंबर 7. 7 प्रॉब्लेम काय आहे, द रेट ऑफ रेट लॉ फॉर द रिएक्शन. रेट लॉ दिलेला आहे, ती रिएक्शन कुठली आहे, C2H4Br2 प्लस थ्राईस आय मायनस, त्याच्यापासून C2H4 प्लस ट्वाईस Br मायनस प्लस I3. आता ही जी रिएक्शन आहे, ह्या रिॲक्शनचं आपल्याला काय दिलं आहे, रेट लॉचं इक्वेशन दिलं आहे. आणि तिथं काय ते रेट लॉचं इक्वेशन आहे, रेट इज इक्वल टू के मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2H4Br2 इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ आय मायनस. द रेट ऑफ रिॲक्शन इज फाउंड टू बी 1.1×10⁻⁴ मोलॅरिटी पर सेकंड वेन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2H4Br2 and I minus are 0.12 molarity and 0.18 molarity respectively. Calculate the rate constant of a reaction. म्हणजे ह्या रिॲक्शनचं आपल्याला काय काढायचं आहे, रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढायची आहे. आणि मग ह्या रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय आहे, गिवन जे दिलेलं आहे त्या गिवनमध्ये आपण बघतोय, सोल्युशन म्हणतोय प्रॉब्लेमचं, गिवन म्हणतोय, ह्या गिवनमध्ये आपण काय करणार आहे, रेट दिला आहे आपल्याला, तो रेट आपण लिहितोय, रेट इज इक्वल टू 1.1×10⁻⁴ मोलॅरिटी पर सेकंड. त्याचबरोबर C2H4Br2 याचं आपल्याला काय दिलेलं आहे, कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. आणि ते कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 0.12 मोलॅरिटी आहे. आणि आयोडाईड आयन आहे त्याचं असणारं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते किती आहे, 0.18 मोलॅरिटी आहे. हे आपल्याला गिवनमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, दिलेलं आहे. आणि त्याच्यावरून आपल्याला रिॲक्शनचा काय काढायचं आहे, रेट काढायचा आहे. आता रिॲक्शनचा रेट काढण्यासाठी आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे, रेट लॉचं इक्वेशन दिलेलं आहे. रेट लॉचं इक्वेशन आहे, रेट इज इक्वल टू के इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2H4Br2 दॅट इज आपण म्हणू शकतो इथिलिन डाय ब्रोमाइड इंटू आयोडाईड आयन. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनमध्ये के ची व्हॅल्यू काढायची आहे, रेट कॉन्स्टंट काढायचं आहे. आणि त्यामुळे हे असणारं इक्वेशन आपण रिअरेंज करणार आहे. आणि रिअरेंज केलेलं इक्वेशन असं असणार आहे, के इज इक्वल टू रेट डिवायडेड बाय मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2H4Br2 इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयोडाईड आयन. आता ह्याच्या व्हॅल्यू आपल्याला माहीत आहेत, ह्या व्हॅल्यू आपण लिहिणार, रेटची व्हॅल्यू माहीत आहे आपल्याला, 1.1×10⁻⁴ मोलॅरिटी पर सेकंड. C2H4Br2 मोलर कॉन्सन्ट्रेशन आहे 0.12 मोलॅरिटी इंटू आयोडाईड आयनचं मोलर कॉन्सन्ट्रेशन आहे 0.18 मोलॅरिटी. आता आपल्याला हे काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या दोन्ही संख्यांचा पहिल्यांदा आपल्याला गुणाकार करावा लागेल, म्हणजे काय करावं लागेल, लॉग घ्यावा लागेल, त्याची बेरीज करावी लागेल. आणि त्या पहिल्या संख्येच्या लॉगमधून ह्या दोन्ही संख्येच्या काय करायची, लॉगची बेरीज वजा करावी लागेल. अशा पद्धतीनं आपल्याला हे एक्झाम्पल सोडवता येईल. किंवा आपण काय करू शकतो, आपण हा गुणाकार करू शकतो, 12×18 आपल्याला माहीत आहे, आपल्याला 12 येतो, 12×96 आपण म्हणतो, 9 आला 12×12 12×9 याची काय झाली, 21 झाले. आणि त्यामुळे परत आपण कॅरेक्टरिस्टिक देणार आहे, दशांश चिन्हाच्या पुढे दोन घर आहेत, 1, 2, इथं दशांश चिन्हाच्या पुढे दोन घर आहेत, म्हणजे आलेल्या संख्येत दशांश चिन्हाच्या पुढे किती, 4 घर आल्यानंतर दशांश चिन्ह देणार आपण उजवीकडून डावीकडे जात असताना, म्हणजे 1, 2, 3, 4 आणि इथं दशांश चिन्ह दिलं, म्हणजे काय आलं, 0.0216 आलं. आणि मग ह्या दोन्हीचं आपल्याला काय करायचं आहे, भागाकार करायचं आहे. भागाकार आपल्याला कशाचा करायचा आहे, 1.1×10⁻⁴ डिवायडेड बाय 0.0216. आता 1.1 आपल्याला काय करायचं आहे, लॉग बघायचं आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक 0 येणार आहे, 0.11 मध्ये आपण लॉग बघितला, त्याचा मॅन्टिसा येणार आहे 0.414. आता इथं काय आहे,
10 raised to minus 4 characteristic येणार आहे 12 4 आणि 10 चा आपण लॉग मेंटेसचा बघितला 0 0 0 येणार आहे. आता ह्या दोन्हीची आपण बेरीज केली तर ती बेरीज काय येणार आहे 12 4.0414. त्यातनं आपण 0.0216 चा लॉग काय करणार आहे वजा करणार आहे आणि मग त्याची कॅरेक्टरिस्टिक इथे येणार आहे 12 येणार आहे. 21:6 आपण लॉग बघणार आहे आणि 21:6 लॉग बघितला तुम्ही तर त्याची व्हॅल्यू किती येते 33:45 येते. ह्या दोन्हीची आपण वजाबाकी करतोय आणि वजाबाकी आपण केली तर ती किती येणार आहे 12.7069. आणि ह्याचं आपल्याला काय बघायचं आहे अँटीलॉग बघायचं आहे म्हणजे आपण हा अँटीलॉग बघणार आहे. ह्या अँटीलॉगमध्ये आपण 70:6 आणि डिफरन्स 9 आपण बघणार आहे तेव्हा येणारी व्हॅल्यू किती येते 50:93 येते. आता आपल्याला कॅरेक्टरिस्टिक द्यायच्या इथं असणारे 12:3 आहे त्यामुळं इथं काय होणार आहे 0.005093 आणि आपण ह्याचं कन्वर्जन अशा पद्धतीने करू शकतो के इज इक्वल टू 5.093 × 10⁻³ मोलॅरिटी पर मोलॅरिटी पर सेकंड. आता लास्ट आपण प्रॉब्लेम बघतोय प्रॉब्लेम नंबर 8. फॉलोइंग डाटा आर ऑब्टेन्ड ड्युरिंग द फर्स्ट ऑर्डर डिकम्पोजिशन ऑफ SO2Cl2 ॲट द कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आपल्याला त्यांनी रिॲक्शन दिलेलं आहे. रिॲक्शनमध्ये आपण काय दिलेलं आहे SO2Cl2 हा कुठल्या फॉर्ममध्ये आहे गॅसियस फॉर्ममध्ये आहे. त्याच्यापासून सल्फर डायऑक्साईड तयार होणार आहे आणि क्लोरीन तयार होणार आहे गॅसियस फॉर्ममध्ये. ही जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे तर त्यांनी प्रेशर दिलेलं आहे. आता काय दिलं आहे त्यांनी टाईम 0 असणारं सेकंडमध्ये टाईम घेतलं आहे 0 टाईमला असणारं टोटल प्रेशर त्याचं दिलेलं आहे आणि टोटल प्रेशर जे असणारं आहे ते प्रेशर किती आहे 0.5 आहे आणि 100 टाईमला असणारं प्रेशर जे आहे ते किती आहे 0.6 आहे. म्हणजे हे आपल्याला माहिती दिलेली आहे त्यांनी आणि ह्या माहितीच्या आधारे आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे तर ही आपल्याला माहिती दिलेली आहे आणि फॉलोइंग डाटा ऑब्टेन ड्युरिंग फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम हे अशा आपल्याला माहिती दिलेली आहे. त्याच्यावरून आपल्याला रेट कॉन्स्टंट काढायचं आहे ॲट द कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे रेट कॉन्स्टंटची काय करायची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. आणि मग हे आपल्याला रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार आहे सोल्युशन बघणार आहे त्याचं. आता सोल्युशनमध्ये काय दिलेलं आहे आपण जे फर्स्ट ऑर्डर आपण बघितले की इक्वेशन इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर दी फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन फॉर दी गॅस फेज रिॲक्टंट. जेव्हा तुमच्या असणारे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट हे कुठल्या फेजमध्ये आहे गॅस फेजमध्ये आहेत तेव्हा आपल्याला ते काय काढायचं आहे त्याच्या असणारं रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढायची आहे. आणि मग ती रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार आहे हे जे असणारं इक्वेशनमध्ये रेट कॉन्स्टंटचे आपण व्हॅल्यू काढण्याचं इक्वेशन बघितलेलं आहे आणि ते इक्वेशन आहे के इज इक्वल टू 2.303 / T लॉग बेस 10 PI / 2PI - P PI काय आहे पार इनिशियल प्रेशर आणि हे काय आहे द प्रेशर ऑफ मिक्सर. आणि त्यामुळं आपण सोल्युशनमध्ये काय करणार आहे गिवन व्हॅल्यू देणार आहे इनिशियल जे प्रेशर आहे 0 टाईमला ते किती आहे 0.05 bar आहे. आता जे टोटल प्रेशर 100 टाईम सेकंडला दिलेलं आहे ते 0.6 bar आहे. टाईम दिलेलं आहे त्याच्यासाठी किती दिलेलं आहे आपल्याला 100 seconds दिलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढायची आहे. त्याचा फॉर्म्युला आहे के इज इक्वल टू 2.303 / T लॉग बेस 10 PI / 2PI - P. ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू भरणार आहे के इज इक्वल टू 2.303 टाईम आपण घेतलेला आहे 100 seconds ते आपण लिहिलं लॉग बेस 10
PI ची व्हॅल्यू आहे 0.5, दॅट इज द इनिशियल प्रेशर 0.5 बार्स. त्यानंतर 2 मल्टीप्लाइड बाय 0.5 मायनस 0.6 बार. आता याच्यामध्ये आपण काय केलं, 2.303 ला 100 ने आपण डिवाइड केलं म्हणजे काय होणार आहे, 2 संख्येनं, इथं 2 झिरो आहेत म्हणजे 2 घर काय होणार आहे, दशांशीनं इकडच्या साईडला सरकवणार आहे लेफ्ट साईडला, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, 0.02303. आता आपण बघितलं ह्या 2 मल्टीप्लाइड बाय 0.5 याची व्हॅल्यू 1 येणार आहे, 1 मायनस 0.6 आपण केलं तर त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, 0.4 येणार आहे. आणि मग त्या व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये बनल्या तर काय येणार आहे, के इज इक्वल टू 0.02303 लॉग बेस 10 0.5 डिवाइडेड बाय 0.4. आता इथं आपण के इज इक्वल टू काय घेतलेलं आहे, 0.02303 लॉग बेस 10. आता आपल्याला लॉग बघायचं आहे, लॉग आपण कशाचं बघणार आहे, 0.5 डिवायडेड बाय 0.4. आता आपण हा भागाकार करणार, 5 डिवायडेड बाय 4, एक एकदा समजून आपण पुढं सरकवलं तर काय येणार आहे, 5 डिवायडेड बाय 4 येणार आहे. आणि 5 4 ने डिवाइड केलं तर ती येणारी व्हॅल्यू काय येते, 1.25 येते. आणि मग त्याचं आपल्याला काय करायचं आहे, लॉग बघायचं आहे. आणि मग हा आपण जर लॉग बघितला तर आपल्याला काय येणार आहे, के इज इक्वल टू 0.02303 लॉग बेस 10 1.25 आला. आता लॉग बघायचं आपल्याला, 1.25 त्याचे कॅरेक्टरिस्टिक येणार आहे 0, आणि 12 5 आपण मॅन्टिसचा बघितला तर तो येतो 0.969. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीनं 1.25 लॉग मिळाला. त्याला आपल्याला 0.02303 काय करायचं आहे, मल्टीप्लाईड करायचं आहे. म्हणजे ह्या दोन्हीचा आपण लॉग बघणार, त्याची बेरीज करणार, याचा लॉग येणार आहे 12 कॅरेक्टरिस्टिक येणार आहे 12 आणि 23 0 आणि डिफरन्स 3 लॉग येणार आहे 36 23. आपण याचा लॉग बघितला, त्याची कॅरेक्टरिस्टिक परत 12 येणार आहे, आणि 96 9 मॅन्टिसचा बघितला तर तो काय येणार आहे, 98 63 येणार आहे. ह्या दोन्हीची आपण बेरीज केली तर ती बेरीज किती येणार आहे, 12 3.3486. आता आपल्याला अँटीलॉग याचा बघायचं आहे, म्हणजे दशांशचिन्हाच्या पुढच्या संख्येचा आपण अँटीलॉग बघणार, म्हणजे 34 8 आणि डिफरन्स 6 जर आपण काय केला, अँटीलॉग बघितला तर त्याची व्हॅल्यू येते 22 31. आपल्याला कॅरेक्टरिस्टिक द्यायचं आहे, 12 3 आहे म्हणजे काय येणार आहे, 0.0022 31. आणि हेच आपण वेगळ्या पद्धतीनं लिहू शकतो, इथं आपण दशांशचिन्ह पुढं सरकवलं 1 2 3 म्हणजे काय आलं, 2.231 इंटू काय आलं, 10^-3 आलं. आणि त्याला आपल्याला जे टाईम आहे, टाईम सेकंडमध्ये दिलेला आहे, म्हणजे काय येणार आहे, युनिट सेकंड^-1. अशा पद्धतीनं जर तुम्हाला गॅस फेजमधले रिॲक्टंट दिलं आणि त्याचं असणारं पार्शल प्रेशर आणि टोटल प्रेशर ऑफ मिक्सर दिलं तर त्याच्यावरून तुम्ही काय काढू शकता, रेट कॉन्स्टंट काढू शकता. अशा पद्धतीचे आपण सगळ्या टाईपचे प्रॉब्लेम इथं आपण काय केलेले आहेत, कम्प्लीट केलेले आहेत. आणि इथं आपला जो असणारा टॉपिक आहे तो टॉपिक संपलेला आहे, इथं आपण थांबतो आहे. थँक्यू.